अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे पाहूयात ते ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील देवपिंपरी येथील स्वस्त धान्य दुकानात गावातील काही नागरिक जुगार खेळत असल्यामुळे सदर रेशनिंग दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष संदीप हिवराळे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे। पिंपरी येथील रेशन दुकानात जुगार अड्डा चालवला जात असल्याबाबतच्या तक्रारी अधिकाऱ्यांना केल्या जात असल्याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। निवेदन देतेवेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, प्रल्हाद बोरसे, पप्पू पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। पिंपरी तालुका जामनेर या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार सौ लताबाई तुकाराम निकम या ठिकाणी रेशन दुकान चालवतात। या रेशन दुकानामध्ये गावकरी मंडळीने गोळा करून या ठिकाणी सर्रास पत्त्याचा आटा या ठिकाणी चालवला जातो। खरं म्हणजे लताबाई तुकाराम निकम यांचे जे पती आहेत हे भारतीय जनता पार्टीचे 10 वर्ष तालुक्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत, मार्केट कमिटीचे सभापती होते। अशा व्यक्तीकडनं असं कृत्य घडणं म्हणजे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। या ठिकाणी लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, रेशन दुकानावर येतात, त्यांच्यावरती वाईट संस्कार या ठिकाणी पडतायत। म्हणून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलं की संबंधित जे रेशन दुकानदार आहेत यांना त्वरित यांचं रेशन दुकानदार निलंबित करून यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी। पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन दिलं की संबंधित पत्ते खेळणारे जे असतील त्यांना पकडून त्यांना कठोर शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।